नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. वाढत्या सायबर क्राईम घटनांचा आढावा घेणारा आणि जनजागृतीपर ठरणारा दैनिक रामप्रहचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी दिवाळी अंकाच्या प्रकाशनवेळी व्यक्त केला. रायगड नवी मुंबईमध्ये वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या रामप्रहरच्या टीमने ऑनलाईन गंडा या शीर्षकाखाली दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या अंकाच्या प्रकाशनावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे, रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्तसंपादक समाधान पाटील, उपसंपादक तन्वी गायकवाड पवार, सायली रावले वैद्य, आर्टिस्ट शशिकांत बारसिंग, वितरण विभागाचे महेश काळे उपस्थित होते. हा दिवाळी अंकासाठी मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, सुबोध ठाकूर, लेखापाल उद्धव घरत, कार्यालयीन कर्मचारी करण वाहुळकर यांचे सहकार्य लाभले. महाड MIDC ब्ल्यू जेट हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत झालेल्या आग आणि स्फोटाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ योगेश मसे यांनी या चौकशी समितीचे आदेश निर्गमित केले आहेत. ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत झालेल्या दुर्घटनेत 11 व्यक्तींचे मृतदेह सापडले असून 7 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेची तीव्रता पाहता घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणीवेळी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम अन्वये चौकशीसाठी समिती गठीत केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री महोदयांनी दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने देखील प्रस्ताव प्रशासनाकडून मागवून याबाबतीत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. या बैठकीस महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पुनर्वसन विभागाचे अधिकारी, वरसगाव उपसरपंच राकेश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेढा हनुमान माळी शिंगरकोंड तिसे येथील दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत विविध समस्या मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्रातील गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, शासनाकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जाईल, त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील लिपणी वावे आणि मोहम्मद खनिखार या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले. महागृहनिर्माण योजना 2018-2019 सदनिकेच्या हप्त्यांचा भरणा न केलेल्या अर्जदारांना सदनिकेची संपूर्ण रक्कम भरण्याकरिता 10 जानेवारी 2024 मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला असून अर्जदारांनी केलेल्या विनंतीवरून मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडको महागृहनिर्माण योजनेअंतर्गत 2018-2019 विविध प्रवर्गाकरिता सदनिकेच्या सोडती काढण्यात आल्या होत्या. या सोडतीमध्ये सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घनसोली, द्रोणागिरी या 5 नोडमध्ये गृहनिर्माण योजनेतील सदनिका साकारण्यात आल्या आहेत. माणगाव तालुक्यातील मोरबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अल्ताफ धनसे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून घवघवीत यश संपादन केले आहे. मोरबा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी थेट जनतेतून राष्ट्रवादीचे मोरबा विभागीय अध्यक्ष शौकत रोहेकर हे विजयी झाले असून 17 सदस्यांपैकी 11 जागांवर विजय संपादन त्यांनी केला आहे. 6 वेळा ग्रामपंचायतीवर सत्ता आणणाऱ्या शेका पक्षाचा तसेच उद्धव ठाकरे गटाचा धुव्वा उडवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व करत येथील अल्ताफ धनसे यांनी आपली किमया दाखवून शेका पक्षाची सत्ता उलटवून टाकली.
दादर गावाचा तरुण संदेश गोरख पाटील हा आपल्या भावंडासह रावे खोकरी या ठिकाणी चिंबोरी पकडण्यासाठी जात असताना गवतात पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये महावितरणची चूक असून संदेशच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याविषयी दादर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर तहसीलदार स्वप्नील डोईफोडे यांनी तलाठ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान जिवंत विद्युत तार गवतात पडणे ही महावितरणची चूक आहे. आज त्यांच्या बेजबाबदारपणामुळे आमचा भाऊ आम्हाला सोडून गेला. त्याच्या कुटुंबाचा आणि मुलांच्या पुढील भवितव्यासाठी महावितरण कंपनी तसेच शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी भालचंद्र पाटील यांनी केली आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजूला यंदा महागाईचा फटका बसला आहे. कारण विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किमतीमध्ये 10-15% वाढ झाल्याने यंदा दिवाळीमध्ये खिशाला जळ बसणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. यंदा नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच एकीकडे फटाके निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे, तर दुसरीकडे वाढलेली मजुरी, वाहतुकीचा वाढलेला खर्च, विजेचे दर या सर्व बाबींमुळे फटाक्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ नफा ठेवूनच यंदा फटाके विकावे लागणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध महापालिकांना आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी पनवेल महापालिकेने 15-12 आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच पालिका क्षेत्रात अजून एक नवीन आपला दवाखाना नावडे येथे पालिका सुरू करत असून 5 नवे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पालिका सुरू करणार आहे. पनवेल पालिकेमध्ये 9 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. सध्या ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यासारख्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. डेंग्यूमुळे 10 महिन्यात 4 बळी गेले असून पालिकेचे आरोग्य विभाग रहिवाशांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी जनजागृती करत आहे. पालिका क्षेत्रामध्ये 12 आरोग्यवर्धिनी केंद्र सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतात. मोफत वैद्यकीय औषधे आणि उपचार केंद्रातून मिळते. रात्री 10 वाजेपर्यंत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू असणारी पनवेल ही राज्यातील एकमेव पालिका असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोमार्फत आयोजित भारत सरकार 9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले. खारघर लिटिल वर्ल्ड मॉल येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले असून 7, 8 आणि 9 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ते सुरू राहणार आहे. केंद्र सरकारमार्फत गेल्या 9 वर्षात राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरूपात दाखवण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी नवी मुंबई टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक नितीन येवला, नायब तहसीलदार संजय भालेराव, पनवेलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सुहिता ओवाळ, उद्योजक कांतीभाई पटेल, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह पनवेल परिसरातील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जतहून नेरळकडे जाणाऱ्या एका इनोव्हा कारचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास किरवली गावाच्या हद्दीतील पनवेल कर्जत रेल्वे लाईनवरील रेल्वे पुलावरून खाली पडून
खालून जात असलेल्या मालगाडीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड यांच्यासह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. धर्मानंद गायकवाड हे 2 मावस भाऊ तसेच 2 मित्रांसह इनोव्हा कारने नेरळकडे जात असताना कर्जत कल्याण रस्त्यावर किरवली गावानजीक आले असता रेल्वे पुलाजवळ गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचे रेलिंग तोडून ती कार सुमारे 35 फूट खाली पडली. त्याचवेळी पुलाखालून पनवेलहून कर्जतकडे मालगाडी चालली होती. ही कार त्या मालगाडीचे मागील 3 डब्यांच्या 2 कपलिंग तोडून मालगाडीपासून 3 डबे वेगळे झाले. या भीषण अपघातात धर्मानंद गायकवाड, मंगेश मारिया जाधव, नितीन मारुती जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही धर्मानंद यांचे मावस भाऊ होते. तर संतोष सखाराम जाधव आणि जयवंत रामचंद्र हबाळे हे जखमी झाले असून त्यांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोटरसायकलवरून जबरीने मोबाईल खेचून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने अटक करून 5,02,700 रुपयांचे 29 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या चोरांच्या अटकेमुळे 70 गुन्हे उघडकीस आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये काही अज्ञात आरोपी हे मोटरसायकलवरून मोबाईल फोनवर बोलत असलेल्या इस्मानचे फोन जबरीने खेचून चोरी करून जात असल्याचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्याच्या पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन घटनास्थळी भेटी दिल्या. तसेच तांत्रिक तपासादरम्यान आरोपींची माहिती घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणारी काही ठराविक आरोपींची टोळी सक्रिय झाली असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गोपनीय बातमीदाराच्या मदतीने भारत प्रल्हाद राठोड, देवानंद विष्णू जाधव, दीपक रमेश राठोड आणि वैभव किसन जगताप यांना अटक करून त्यांच्याकडून 5,02,700 रुपये किमतीचे 29 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यांच्या अटकेमुळे 17 गुन्हे उघडकीस आले आहेत.